हरे कृष्ण श्रीमद् भागवतम स्कंद पहिला अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे धृतराष्ट्राद्वारा गृहत्याग. आपले आतापर्यंत 14 श्लोक वाचून झाले आहेत आणि 15व्या श्लोकाला सुरुवात करण्याआधी श्रील प्रभुपादांना अतिशय नम्रपणे प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर सुत गोस्वामी आहेत ते शौनक आदी ऋषी मुनींना सगळं हे जे भागवतम सांगताना प्रथमतः त्यांनी तर परीक्षित महाराजांचा जन्म वगैरे ही सगळी माहिती दिली आणि आता या 13व्या अध्यायामध्ये युधिष्ठिर महाराजांनी राज्यकारभार सांभाळला आहे आणि अनेक अनेक वर्ष निघून गेली आहेत आणि आता मैत्रेय मुनींचं मार्गदर्शन घेऊन भक्तीमध्ये अतिशय प्रगत होऊन विदुर हस्तिनापूर नगरीमध्ये आपला जो भाऊ आहे धृतराष्ट्र याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. हे सगळं आपण वाचलं आणि आता आपण 14व्या श्लोकात शेवटी वाचलं 14व्या श्लोकात की युधिष्ठिर महाराजांनी विदुरांचं स्वागत अतिशय उत्तम रीतीने केलं आणि सर्व जे घरातले होते राज घराण्यातले हे सगळे त्यांनी सगळ्यांनी महात्मा विदुरांना अगदी देवते समान वागवलं. आणि विदुर कसे होते तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात विदुर हे एक संन्यासी होते. आता त्यांना कुटुंबाशी कुटुंबात राहणाऱ्या कुटुंबात असणाऱ्या सुखसोयीशी काही देणं घेणं नव्हतं पण तरीही ते या सगळ्यांबरोबर राहिले कारण की ज्येष्ठ बंधू धृतराष्ट्र यांचं कल्याण आणि हित ते चिंतित होते आणि त्यामुळे सगळ्यांना आनंद देण्यासाठी सगळ्यांना सुख देण्यासाठी काही काळ विदुर तिथे राहिले आणि त्यांनी खूप साऱ्या सुंदर सुंदर चर्चा केल्या आपल्या परिवारासमवेत. आध्यात्मिक ज्ञान जे मैत्रेय मुनींकडून प्राप्त झालं होतं ते अतिशय सुरेखरित्या सगळ्यांना दिलं. तर सुत गोस्वामी हे कथन काय काय पुढे झालं ते आता सांगत आहेत. ते आपण वाचूया श्लोक क्रमांक 15. अभिभ्रत अर्यमा दंडन यथावत अगकारिषु यावत दधार शुद्रत्वं पापात वर्ष शतम यमः. मंडूक मुनींच्या शापामुळे यमधर्मांनी विदुरांच्या रूपाने जोपर्यंत शुद्रत्व स्वीकारले तोपर्यंत 100 वर्षे अर्यमाने त्यांचे पद स्वीकारून पापी जनांना दंड देण्याची व्यवस्था पाहिली. आपण आपण हे जाणतो की जे यमराज आहेत त्यांना यमधर्म पण म्हटलं जातं. तर यमधर्म आधीच्या काही श्लोकांपूर्वी ही कथा प्रभुपादाने आपल्याला तात्पर्यात समजावून सांगितली होती की मंडूक जे मुनी आहेत त्यांना एका राजाद्वारे दंडित करण्यात आलं तेव्हा त्यांना क्रोध आला आणि त्यांनी यमाला जाऊन विचारलं की असं तू का केलं मी कोणतं कार्य केलंय जेणेकरून मला हे असं दंड मिळाला आहे. तर तेव्हा यमराजांनी सांगितलं होतं की तुम्ही लहान असताना एका कीटकाला काडीने असं टोचलं होतं त्रास दिला होता. त्यावेळी मंडूक मुनी म्हटले की बालकाचा अपराध हा असा अपराध म्हणून घ्यायचा नसतो आणि त्यामुळे मी तुला शाप देतो. तर अशा तऱ्हेने यमराजांना यमराजांना यमधर्म पण म्हणतात. तर त्यांना मंडूक मुनींचा शाप मिळाला होता आणि त्यामुळे ते विदुरांच्या रूपाने ते या भौतिक जगतात या ज्या पृथ्वीवर आले होते आणि शुद्रत्व त्यांनी स्वीकारलं होतं. तर यमराजांची भूमी ही सुद्धा या ब्रह्मांडामध्येच आहे भौतिक जगतातच आहे पण पृथ्वीवर विदुर म्हणून ते शूद्राच्या शूद्र स्त्रीच्या द्वारे प्रकट झाले आणि 100 वर्षापर्यंत माता यम जे आहेत यमराज ते नाही आहेत यमराजांच्या दरबारात. मग अर्यमा नावाचे एक आदित्य आहेत कश्यप मुनी आणि अदिती ह्यांना 12 आदित्य मुलं झाली त्या
बारा आदित्यांमधले एक आहेत अर्यमा यांनी यमराजांचं पदभार स्वीकारला आणि तिथे पापीजन जे आहेत असतात येत असतात जेव्हा त्यांना दंड देण्याची व्यवस्था जी नेहमी यमराज बघतात ती आता अर्यमाने ती सगळी त्यांची जे पद आहे ते सांभाळलं. तात्पर्य विदुर यांचा जन्म शूद्र स्त्रीपासून झाल्याने आपले भाऊ धृतराष्ट्र आणि पांडू यांच्याप्रमाणे राज्याचा उत्तराधिकार मिळण्यास ते पात्र नव्हते. जसं पांडू राजा आहेत त्यांना राजसिंहासनावर बसवलं गेलं आणि त्यांना जेव्हा विरक्ती आली आणि ते वनात गेले तेव्हा त्यांनी आपला राज्यकारभार धृतराष्ट्रांना सांभाळायला दिला. तर मात्र त्यावेळी विदुरांचा कोणी विचार केला नाही कारण विदुरांचा जन्म क्षत्रिय स्त्रीपासून क्षत्रिय मातेपासून काही झाला नव्हता, शूद्र स्त्रीपासून झाला होता आणि त्यामुळे त्यांना राज्याचा उत्तराधिकारी पुढचा राजा म्हणून काही मानलं गेलं नाही. अशा स्थितीत म्हणजे असे जे विदुर आहेत ज्यांना राज्यपद दिलं गेलं नाही अशा स्थितीत धृतराष्ट्र व राजा युधिष्ठिर यांच्यासारख्या विद्वान आणि क्षत्रिय राजांचा उपदेशक अशी भूमिका विदुर कशी घेऊ शकतील, हा प्रश्न प्रभुपाद इथे मांडतात की कसे होते विदुर हे तर शूद्र स्त्रीपासून जन्माला आले होते, तर मग धृतराष्ट्र आणि युधिष्ठिर राजा हे काय आहेत मोठे क्षत्रिय राजा आहेत, तर त्यांना उपदेश देण्याची भूमिका कशी काय विदुरांनी घेतली. याचे पहिले उत्तर असे, तर ह्या प्रश्नाला दोन प्रकारची उत्तर आहेत. पहिले उत्तर असे की ते म्हणजे कोण विदुर जन्माने शूद्र होते हे मान्य केले तरी त्यांनी मैत्रेय ऋषींसारख्या अधिकारी ऋषींकडून आत्मिक प्रबोधनासाठी संन्यास घेतला होता आणि त्यांच्याकडून दिव्य ज्ञान घेऊन विदुर परिपूर्ण रीतीने प्रशिक्षित झाले होते आणि त्यामुळे आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु या पदासाठी विदुर योग्य होते. विदुरांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतला होता. मैत्रेय मुनी महान आचार्य आहेत, त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनानुसार त्यांनी भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्तिमय सेवा केली होती आणि ते आता प्रशिक्षित झाले होते. भगवंतांचं सगळं दिव्य ज्ञान त्यांनी जाणलं होतं आणि भगवंतांचे महान ते भक्त झाले होते. तर असा जो मनुष्य आहे जो शुद्ध भक्त झाला आहे तो आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु या पदासाठी योग्य असतो. श्री चैतन्य महाप्रभूंच्या सांगण्याप्रमाणे दिव्य ज्ञानामध्ये अथवा भगवत शास्त्रात म्हणजेच भगवंतांबद्दल सांगणार जे वैदिक शास्त्र आहे त्यामध्ये जो कोणी पूर्ण पारंगत असेल तर तो ब्राह्मण असो वा शूद्र, गृहस्थ असो वा संन्यासी आध्यात्मिक गुरु होण्यास पूर्ण पात्र आहे. तर चैतन्य चरितामृत मध्य लीला 8.128 या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभू हा श्लोक म्हणतात की बा विप्र की बा न्यासी शूद्र केने नाया येई कृष्ण तत्व वेता सेई गुरु हाया. त्यामुळे तो कुठच्या वर्णाचा आहे कुठच्या आश्रमाचा आहे हे न बघता त्याला आध्यात्मिक ज्ञान आहे ना, भगवंतांचं जे शास्त्र आहे ते दिव्य ज्ञानामध्ये तो परिपूर्ण पूर्ण पारंगत आहे ना, हे आध्यात्मिक गुरु होण्यासाठी पात्रतेचं लक्षण आहे. पुढे प्रभुपाद समजवतात साध्या नीती शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा थोर राजनीतिज्ञ आणि नीतीविद चाणक्य पंडित यांनी नीतीशास्त्राची रचना केली आहे. ते काय म्हणतात शूद्राहूनही हीन जातीत ज्याचा जन्म झाला आहे अशा कडूनही विद्या शिकण्यात काही वावगे नाही, हा उत्तराचा एक भाग झाला. तर चाणक्य पंडित हे मोठे राजनीतिज्ञ आहेत, नीती त्यांना माहिती आहे पूर्ण आणि ते म्हणतात
जर एखादा एखाद्याकडे भगवंतांविषयीचं संपूर्ण ज्ञान आहे, मग तो जरी शूद्र असला तरीही काय आहे, त्याच्याकडून शूद्राहूनही हीन जाती असेल तरीही त्याच्याकडून आपण विद्या शिकू शकतो. पुढे प्रभुपाद म्हणतात की उत्तराचा दुसरा भाग असा की विदुर हे खरोखर शूद्र नव्हतेच, तर मंडूक मुनींच्या शापामुळे त्यांना 100 वर्षासाठी शूद्रत्व प्राप्त झाले होते. ते यमराजाचे अवतार होते. यमराज हे 12 महाजनांपैकी एक आहेत आणि त्यांची म्हणजे विदुर आहेत त्यांची योग्यता ब्रह्मा नारद शिव कपिल भीष्म प्रल्हाद इत्यादींच्या तो इत्यादी श्रेष्ठांच्या तोडीची आहे. तर हे जे 12 महाजन आहेत ते सांगणारा जो श्लोक आहे तो 6व्या स्कंदामध्ये 6.3.20 या श्लोकात येतो. स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनु प्रल्हाद जनको भीष्मो बली वैया सकी वयम. तर हा श्लोक स्वतः यमराज सांगतायत की हे आम्ही सगळे एकूण हे 12 महाजन आहोत आणि तेच यमराज आहेत ते आता मंडूक मुनींच्या शापामुळे विदुर बनून आलेले आहेत, पण त्यामुळे त्यांची महानता काही कमी होत नाही. महाजन असल्याने नारद भीष्म इत्यादी अन्य महाजनांप्रमाणे भक्ती मार्गाचा जगामध्ये प्रचार करणे हे यमराजांचे एक कर्तव्य होते. परंतु यमराज तर यमपुरी पाप्यांना शिक्षा देण्याच्या कार्यात मग्न असतात. तर सगळे जे महाजन आहेत ते भगवंतांविषयी भक्ती मार्गाचा प्रचार करतात, सांगतात इतरांना, पण यमराज मात्र कायम व्यस्त आहेत, बिझी आहेत. त्यासाठी भगवंतांनी त्यांना पृथ्वीपासून लक्षावधी मैल दूर असलेला एक स्वतंत्र लोक ग्रहलोक यमलोक म्हणून दिला आहे, नेमून दिला आहे. यमराज तेथे भ्रष्ट जीवना मृत्यूनंतर घेऊन जातात आणि त्यांच्या अपराधांनुसार त्या लोकांना शिक्षा देतात, त्या सगळ्यांना शिक्षा देतात. अपराधांना शासन करण्याच्या या महत्वाच्या कार्यातून यमराजांना अवकाश प्राप्त होणे जवळजवळ अशक्य असते, म्हणजे सुट्टी मिळत काही नाही त्यांना. सद्वर्तनांपेक्षा गैरवर्तनीच संख्येने जास्त आहेत, त्यामुळे परमेश्वराने नेमलेल्या इतर देवतांपेक्षा यमराजांनाच अधिक काम करावे लागते. परंतु त्यांनाही भगवंतांच्या यशाचा लोकांमध्ये प्रचार प्रसार करण्याची इच्छा होती. यमराजांनी भगवंतांना इच्छा प्रकट केली होती की मलाही तुमचा प्रचार करायचा आहे, तुमची जी भक्ती आहे त्याचा प्रचार करायचा आहे. आणि म्हणून भगवंतांच्याच इच्छेने मंडूक ऋषींनी यमराजांना यमधर्मांना शाप दिला आणि विदुराचा अवतार धारण करून यमराज या जगात आले आणि थोर भक्त म्हणून त्यांनी अपार कष्ट केले. भक्त शूद्र किंवा ब्राह्मणही नसतो. ज्याप्रमाणे भगवंत वराह रूपात अवतीर्ण होतात म्हणून ते वराह नाहीत किंवा ब्रह्म नाहीत, तर ते या भौतिक प्राणीसृष्टीच्या अतीत आहेत. त्याप्रमाणे भगवंतांचे भक्त देखील शूद्र अथवा ब्राह्मण यापैकी कोणीही नसतात. तर प्रभुपाद म्हणतात की भगवंत काही लीला करण्यासाठी विविध ज्या योनी आहेत, ज्या प्राण्यांच्या योनी आहेत तेथेही अवतार घेतात आणि त्यामुळे काही ते प्राणी बनत नाहीत. म्हणून म्हटलंय की वराह रूपात आल्यावर काय भगवंत वराह नसतात, किंवा कधी कधी ब्रह्मा हे पद आहेत यावर कोणताही योग्य जीवात्मा नाही आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्यांनी 100 जन्म वर्णाश्रम धर्माचं अतिशय उत्तम रीतीने पालन केलं आहे
त्या व्यक्तीला ब्रह्माजींचं पद मिळतं. तर हे जे देवता आहेत ते पद असतं. तर जसे ब्रह्माजी आहेत ते त्या पदावर कोणी योग्य नसेल तर भगवंतच स्वतः त्या पदावर ब्रह्मा म्हणून कार्य करतात. पण त्यामुळे भगवंत ब्रह्माजी बनत नाहीत, कारण की भगवंत कुठे आहेत? या भौतिक सृष्टीत नाही आहेत. तर भौतिक जगताच्या पलीकडे जी आध्यात्मिक जगत आहे तिथे भगवंत निवास करतात. आणि अशा रीतीने भगवंतांना हे कोणतंही लागू होत नाही की भगवंत जसं भगवंत वराह रूपात आले म्हणून त्यांना तसं प्राणी किंवा वराह म्हटलं जात नाही. तसंच भगवंतांचे भक्त जरी कुठच्याही कुळात आले तरी त्यांना त्या कुळांबद्दल म्हटलं जात नाही. जसं विदुर आहेत तर त्यांना शूद्र म्हणतात, पण म्हणजे शूद्र दासी पुत्र असं म्हटलं जात होतं त्यावेळी. तरी भगवंतांचे भक्त प्रभुपाद म्हणतात ब्राह्मण पण नसतात आणि शूद्र पण नसतात, तर ते त्याच्या पलीकडचे असतात. स्वतः भगवंत आणि त्यांचे अधिकारी भक्त बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी अनेक वेळा तिर्यक योनीतील प्राण्यांची सुद्धा रूपे धारण करतात. तर अशा तऱ्हेने तिर्यक योनी म्हणजे खालची निम्न योनी, तर भगवंत बघा प्राण्यांच्या योनीत येतात. तर भगवंतांचं ध्येय काय आहे? आपले जे भक्त आहेत त्यांना प्रेम देण्यासाठी येतात, नंतर असुरांना दंडित करण्यासाठी येतात आणि इतर जीवांना आकर्षित करण्यासाठी येतात. तथापि भगवंत किंवा असे भक्त नेहमीच आपल्या दिव्य अवस्थेत असतात. भगवंत कुठच्याही रूपात जरी अवतरित झाले एखाद्या प्राण्याच्याही रूपात, तरी आपण हे लक्षात ठेवावं कायम की भगवंत आणि भगवंतांचे जे असे महान महान मोठे भक्त आहेत ते नेहमीच दिव्य अवस्थेत असतात, जे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव असतात. त्यामुळे भगवंत दिव्य आणि भगवंतांचे हे महान भक्तही दिव्य स्तरावर असतात, दिव्य अवस्थेत असतात. यमराजांनी विदुराचा अवतार धारण केला तेव्हा कश्यप आणि अदिती यांचे पुत्र अर्यमा यांची यमराजांच्या पदावर तात्पुरती नेमणूक झाली. अदितीच्या पुत्रांना आदित्य म्हणतात. आदित्य एकूण 12 आहेत. अर्यमा हा त्या आदित्यांपैकी एक असल्याने जेव्हा यमराज 100 वर्ष आपल्या अधिकारावर नव्हते, पदावर नव्हते, तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत अर्यमाने कार्यभाग सांभाळला. निष्कर्ष हा की विदुर हे केव्हाही शूद्र नव्हते तर उलट शुद्धतम ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ होते. तर आपण हे जाणलं पाहिजे की विदुरांचं स्तर काय आहे तो, आणि ते जो उपदेश देणार आहेत तो कितीही उच्च स्तरावरचा आहे हे आपण जाणलं पाहिजे. श्लोक क्रमांक 16. युधिष्ठिर लब्ध राजो दृष्टा पौत्रम कुलंधरम भ्रातृभि लोकपाला भये मुमुदे परया श्रिया. युधिष्ठिरांनी आपले पैतृक राज्यही मिळवले. तर युधिष्ठिर महाराज आहेत त्यांना आपल्या पित्याचं राज्य आता मिळालेलं आहे. त्यांचा जो विरोधक जे कौरव होते ते आता संपूर्ण नष्ट झालेले आहेत आणि आपल्या वंशाची उज्ज्वल परंपरा युधिष्ठिर महाराज पुढे चालवित आहेत. आणि त्यांची हीच परंपरा पुढे चालवणारा पौत्र म्हणजे नातू म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा आता परीक्षित जन्माला आलेला आहे, तोही युधिष्ठिर महाराजांनी पाहिला. तेव्हा मग त्यांनी म्हणजे युधिष्ठिर महाराजांनी शांतपणे राज्य केले. तर असे जे युधिष्ठिर महाराज आहेत ते काही लोभी नाही आहेत राज्यासाठी, पण त्यांना माहिती आहे आपण भगवंतांचे प्रतिनिधी आहोत आणि धर्माने आपण राज्य चालवणं ही भगवंतांची इच्छा आहे, भगवंतांची आज्ञा आहे आणि त्यामुळे ते भगवंतांचा नम्र प्रतिनिधी होऊन हे राज्य कारभार शांतपणे चालवत होते. व उत्तम शासन असलेल्या आपल्या भावांच्या सहवासात असामान्य वैभवाचा उपभोग युधिष्ठिर महाराजांनी घेतला.
तर अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज पांडवांबरोबर इतर भावांबरोबर राहतात आणि अतिशय उत्तम शासन करतात. सर्व जनता आहे ती युधिष्ठिर महाराजांच्या राज्यामध्ये अतिशय संपन्न, समाधानी आणि सुख अनुभव करणारी आहे. युधिष्ठिर महाराजांचं राज्य इतकं सुंदर होतं, ते इतके चांगले राजा होते की पृथ्वी देवी त्यांच्यावर कायम संतुष्ट होती. पाऊस पण युधिष्ठिर महाराजांच्या राज्यात केवळ रात्रीच्या वेळीच पडायचा आणि जिथे आवश्यकता आहे तिथेच पडायचा. तर अशा रीतीने युधिष्ठिर महाराज एक महान राजे म्हणून त्यांनी कर्तव्य आपलं पार पाडलं आणि इतक अख्ख्या भूमंडलाचे ते राजे होते आणि त्यामुळे असामान्य असं वैभव पण त्यांच्याकडे होतं. तर एक राजा आहे तर राजा म्हणून त्यांनी त्या वैभवाचा उपभोग पण घेतला, पण भोगी वृत्तीने घेतला नाही. ते जाणत होते की भगवंतांमुळेच हे आपल्याला प्राप्त झालं आहे आणि भगवंतांची सेवा करण्यासाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांनी हे सगळं स्वीकारलं होतं. तर हा जो राजा आहे ते वैभवाचा उपभोग घेतात म्हणजे काय? आता राजा जर आहे तर तो काय फाटकी वस्त्र घालून दरबारात बसणार नाही. राजाकडून अपेक्षा काय आहे की त्याने राजवेश धारण करायलाच हवा. तर अशा तऱ्हेने ते वैभवात होते. तात्पर्य, कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या प्रारंभापासून युधिष्ठिर महाराज आणि अर्जुन हे दोघेही थोडेसे विषण्णच होते, थोडेसे दुःखीच होते. जरी ते आपल्या बांधवांना लढाईत मारण्यास उत्सुक नव्हते, तरीही कर्तव्याचा भाग म्हणून त्यांना ते करावे लागत होते. हे युद्ध करणं पांडवांच्या म्हणजे पांडवांना वाटत होतं कशाला हानी करावी, विशेष करून अतिशय दयाळू हृदयाचे युधिष्ठिर महाराज आणि अर्जुन. भगवान श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठ इच्छेने ती योजना झाली होती. आता हे जे धर्माविरुद्ध जे लोक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी भगवंत युगायुगात येतात, तर म्हणून भगवंतांची सर्वश्रेष्ठ इच्छा होती की जे अधर्मी राजे आहेत त्यांचा नाश व्हावा आणि त्यामुळे ही कुरुक्षेत्र युद्ध ही योजना झाली. युद्ध संपल्यानंतरही या नरसंहारामुळे युधिष्ठिर महाराज विषण्णच होते, दुःखीच होते, कारण पांडवांनंतर कुरु वंश पुढे चालवण्यासाठी जवळजवळ कोणीच नव्हते. एकच आशा होती, ती म्हणजे त्यांची सून उत्तरा, हिच्या गर्भातील हिच्या उदरातील गर्भ. तर उत्तरा जी आहे ती अभिमन्यूची पत्नी आहे आणि तिच्या उदरामध्ये परीक्षित महाराज होते. तर राजाला नेहमी काळजी असते की माझ्या नंतर हे राज्य कोण चालवणार आणि त्यामुळे उत्तराधिकारी हा जो आहे तो उत्तरेच्या गर्भात होता. त्यावरही म्हणजे जे गर्भात असलेलं जे मूल आहे त्यावरही अश्वत्थामाने आक्रमण केलेच होते, पण भगवंतांच्या कृपेने परीक्षित महाराज जे गर्भ आहे तो वाचला होता. आता ही सर्व उपद्रवकारक परिस्थिती निवडली. सगळं एवढं चाललं होतं, आपण विचार करू शकतो पांडवांच्या जीवनामध्ये एक तर सगळ्यांचा जन्म झाला वनामध्ये, जेव्हा ते आले हस्तिनापूर नगरीमध्ये तेव्हाही कौरवांनी कौरव जे होते ते कायम द्वेष करत होते. विशेष करून दुर्योधन हा सगळ्या पांडवांचा अतिशय द्वेष करायचा, कायम त्यांच्या त्रासदायक वागण्याला सहन करत करत हे सगळे बालक आहेत पांडव ते मोठे झाले. तरुण झाल्यावर लगेचच त्यांना वारणावत इथे लाक्षागृहात पाठवून मारण्याचा प्रयत्न केला गेला, अनेक वेळा त्यांना त्रास दिला गेला. तर असं अख्खं आयुष्य त्यांचं आपण जर बघू तर सतत काही ना काही काही ना काही संकटांनी भरलेलं होतं आणि आता मात्र जी उपद्रवकारक जी परिस्थिती आहे ती निवडलेली होती. राज्यात सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली तेव्हा आपला वाचलेला पौत्र परीक्षित याला पाहून महाराज युधिष्ठिरांना स्वाभाविकपणे समाधान वाटले आणि त्यांचे
अंतःकरण काहीसे निश्चिंत झाले. आता त्यांना लक्षात आलं की आता मी वानप्रस्थाश्रम स्वीकारेन, हा मूल मोठं झाल्यावर त्याच्या हातात हे राज्यपद देईन आणि भगवंतांच्या भक्तीसाठी वनात निघून जाईल. त्यामुळे ते काय आहेत, आता निश्चिंत झाले आहेत, कारण राज्याला उत्तराधिकारी सापडलेला होता, मिळालेला होता. अर्थात हेही खरे की भ्रामक आणि क्षणभंगूर अशा भौतिक सुखाविषयी युधिष्ठिर महाराजांना यात किंचितही आकर्षण नव्हते. इतकं इंद्रिय सुख सगळी समृद्धी असली तरी युधिष्ठिर महाराज मात्र त्याच्याकडे काही आकर्षित झाले कधीच नाहीत. श्लोक क्रमांक 17. एवं गृहेषु सत्तानां प्रमत्तानां तद इहया अत्यक्रामत अविज्ञातः काल परम दुस्तरः. जे नेहमीच कौटुंबिक गोष्टीत अति आसक्त आहेत आणि त्याच विचाराने वेडे होऊन त्यातच पूर्णपणे गढून गेलेले आहेत, अशांवर परम दुर्लंघ्य शाश्वत काळ नकळत आक्रमण करतो. एवं गृहेशी सक्ताना, फक्त घरगुती कौटुंबिक गोष्टीमध्येच काय आहेत ते आसक्त आहेत. कसे आहेत ते, प्रमत्ताना वेड्यासारखे आसक्त आहेत आणि तद इह या त्याच्याच विचारात मग्न आहेत. अशांवर काय आहे, परम दुर्लंघ्य शाश्वत काळ न कळत आक्रमण करतो. काल हा परम दुस्तर उल्लंघनीय काळ आहे, ज्याचे नियम आहेत, हा जो काळ आहे तो कसा आहे, अतिशय कठीण आहे. म्हणजे नियम आहेत, नियमानुसार काळ खटखटखट खटखट खटखट खट पुढे जात असतो. जर तुम्ही एखादं घड्याळ बघितलं असेल ज्याचा सेकंड काटा असा सतत फिरत असतो आणि आपण बघत राहिलो तर इतक्या फास्ट आपल्याला जाताना दिसतं आणि आपल्याला माहिती आहे की एकदा गेलेली जी वेळ आहे ती पुन्हा परत कधीच येत नाही. तर असा हा जो काळ आहे तो आपल्या कळत न कळत काय आहे पुढे पुढे जात असतो आणि आपल्या दिशेला येत असतो. तर हे सगळं प्रबोधने खूप सुरेखरित्या तात्पर्यात समजवलंय, वाचूया. तर एखादा व्यक्ती जो असतो जो कसा आहे, कौटुंबिक गोष्टीत अति आसक्त आहे, गडून गेला आहे सगळ्या संसारामध्ये, तर त्याचे विचार काय आहेत ते प्रभुपाद पहिले देत आहेत तात्पर्य. आता मी सुखी आहे, आता माझे सगळे काही व्यवस्थित आहे, पेढीमध्ये माझ्या तिजोरीमध्ये बँकेमध्ये माझी भरपूर शिल्लक आहे, आता माझ्या मुलांना मी पुरेशी संपत्ती देऊ शकेन, मी आता यश मिळवले आहे. पुढे तो म्हणतो, दरिद्री भिकारी संन्यासी देवांवर विसंबतात, परंतु भिक्षा मागायला मात्र ते माझ्याकडे येतात, तेव्हा मी परमेश्वरापेक्षाही मोठा आहे. तर अशा तऱ्हेने हा जो व्यक्ती आहे त्याचे विचार आहेत. तर काय प्रभुपाद सांगतात बघा त्याच्याबद्दल, आपल्या घरगुती गोष्टीतच वेड्यासारखे आसक्त असलेल्या आणि म्हणून भौतिकात गुंतून पडलेल्या गृहस्थांच्या मनात अशाच काही विचारांचे मोहोळ उठलेले असते, वादळ उठलेले असते. तो ह्याच्यामध्येच गुंतून गेलेला असतो, मी हे करेन माझ्या पोराबाळांसाठी असं करेन तसं करेन, मी हे दान देतो, मी किती महान, ते किती तुच्छ, अशा तऱ्हेने तो गर्वाने फुगून गेलेला असतो. परंतु काळ सारखा धावतो आहे याकडे त्याचे लक्षच नसते. आपले आयुष्य अत्यंत मर्यादित आणि ठरलेले असते आणि त्यात एक सेकंदाचीही भर कोणी घालू शकत नाही. हे फार महत्वाचं आहे. पटापट पटापट काळ निघून जातो. आत्ता आत्ता आपण तरुण होतो, आत्ता आरशात बघतो तो इथून केसात चांदी दिसते, तिथून केसात चांदी दिसते, दात थोडे थोडे हलता आहेत, डोळ्याला चष्मा, डोळ्यावर चष्मा येऊन बसला आहे. तर अशा तऱ्हेने काय आहे, आपल्याला एक एक या सूचना मिळत जातात. कित्येकदा लोक या सूचनांकडेही दुर्लक्ष करतात आणि काळ मात्र सारखा धावत असतो आणि लोकांच्या लक्षातही येत नाहीत की कशी वर्ष भुर्र करून उडून जातात.
आपले आयुष्य अतिशय मर्यादित आणि ठरलेले आहे. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे की हा इतके वर्ष जगणारच, आणि मग काय आहे ती एक सेकंदही ती त्याचं जे आयुर्मान आहे त्यामध्ये कोणी वाढ करू शकत नाही. परमेश्वरी इच्छेने जी वेळ ठरवली आहे तिचा अतिक्रम कोण करणार, तिला उल्लंघून कोण जाणार. वेळ अनमोल आहे आणि विशेषतः माणसाने तर त्या वेळेचा व्यय फुकट घालवणं म्हणजे व्यर्थ घालवणं हे काय व्यय संपवणं जे आहे वेळ ती अत्यंत सावधतेने केला पाहिजे. त्याचा व्यय वापर किंवा जो वेळेचा जे आपण उपयोग करतो तो अतिशय सावधतेने काळजीपूर्वक केला पाहिजे. कारण एखादा क्षण अवधानाने गेला तर कष्ट करून मिळवलेल्या सहस्त्रावधी सुवर्ण नाण्यांनी सुद्धा तो क्षण पुन्हा परत मिळवता येत नाही. आता वाजले आहेत 2:34 आणि 35 सेकंद झाले आहेत आणि आज तारीख आहे 13 जानेवारी 2022. हे मी एवढं म्हणेपर्यंत जे मगाशी वाजले होते ते किती आहे तर ते सेकंद जे निघून गेले आहेत ती वेळ निघून गेली आणि पुढे वेळ सरकला आहे. तर अशा प्रकारे ते जे क्षण कट गेले आहेत तर किती पण पैसे दिले सुवर्ण मुद्रा जरी दिला तरी ते परत मिळवता येणार नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण न क्षण जीवनाची समस्या सोडवण्यासाठी व्यय केला पाहिजे वापरला पाहिजे. तर जीवनाच्या समस्या कोणत्या आहेत आपल्या जन्म मृत्यू जरा व्याधी ह्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आपण मोठे होतो नंतर म्हातारे होतो अनेक अनेक आजारपण येतात आणि नंतर मृत्यू होतो. तर ह्याच खऱ्या जीवनाच्या समस्या आहेत आणि मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय तर आपण या समस्यांच्या उपायाबद्दल विचार केला पाहिजे. जन्म मृत्यूचे चक्र आणि 84 लाख योनींतून भ्रमंती हीच जीवनाची समस्या आहे. हे पांच भौतिक शरीर म्हणजे आपलं जे शरीर बनलंय ते पंच महाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी जल म्हणजे पाणी अग्नी वायू आणि आकाश या पंच महाभूतांनी आपलं हे शरीर जे बनलेलं आहे ते जन्मत आणि मरत. ज्यावर रोग आणि वार्धक्य अधिकार गाजवतात ते शरीरच जीवाच्या सर्व दुःखांचे मूळ आहे. हा जो जीवात्मा आहे त्याला हे शरीर फार प्रिय असतं पण हे शरीर काय आहे सर्व दुःखांचं मूळ असतं. शरीराला त्याच्या अनेक अनेक रोग होत असतात, वार्धक्य येतं, आजारी पडतो तो, म्हातारा होतो, शरीर दुखतं, सगळं हे त्याच्या जीवनामध्ये चालत असतं. आणि हा जो जीव आहे त्याची इच्छा आहे उपभोग घ्यायची आणि उपभोगाच्या इच्छेमुळे त्याला विविध शरीर धारण करायला लागतात आणि जे शरीर मिळालं आहे तर मग त्याला हे तीन ताप आहे भौतिक प्रकृतीचे तेही सहन करावे लागतात. एरवी जीव हा नित्यच आहे. जीव स्वतः जीवात्मा कसा आहे नित्य आहे. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. जीव हा सच्चिदानंद आहे. तो कधीही तो जन्मासही येत नाही आणि मरतही नाही. सत म्हणजे तो शाश्वत आहे. चित म्हणजे जीव ज्ञानमय आहे आणि आनंद म्हणजे जीव हा आनंदमय पण आहे. तो कधीच जन्माला येत नाही आणि तो मरतही नाही. मूर्ख माणसे हा मूळ प्रश्नच विसरतात. त्यांना आयुष्याचे प्रश्न कसे सोडवावेत याची मुळीच जाणीव नसते. असे लोक हे जाणत नाहीत की शाश्वत काळ नकळतपणे पुढे जात आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्यांचा निस्तार न होताच आपले आयुष्य क्षणाक्षणाने घटत आहे आणि म्हणून ते म्हणजे हे जे लोक आहेत ते क्षणभंगूर कौटुंबिक संबंधात गुंतून पडतात यालाच माया म्हणतात. तसे जे लोक आहेत ते काही या वेळेचा विचार करत नाहीत
आयुष्याच्या ज्या प्रमुख समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी यातनं बाहेर पडणं याचा काही ते विचार करत नाहीत. आपल्या घरच्या जीवनामध्येच इतके अडकून बसतात आणि त्यांच्या लक्षातही येत नाही हा जो शाश्वत कायम जाणारा काळ आहे तो काय आपल्याही नकळत पुढे पुढे जात आहे. तर असं जीवन संपत आहे, मनुष्य देह मौल्यवान मिळाला आहे, तरीही वेळेकडे लक्ष नाहीये आणि त्यामुळे जन्म मृत्यू जरा व्याधी या ज्या समस्या आहेत त्यांचा निस्तार न होता म्हणजे त्याचा उपाय न सापडताच मनुष्याचं आयुष्य काय क्षणाक्षणाने घटत आहे आणि तो मायेत अडकून राहतो आहे. भगवंतांच्या सेवेत जागृत असणाऱ्या जीवावर मात्र मायेचा काही प्रभाव होत नाही. जे जन आहेत जे भगवंतांच्या सेवेमध्ये लागले आहेत, ज्या जीवांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांचा भक्तांचा आश्रय घेतला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जे श्रवण वैदिक शास्त्राचं श्रवण पठन करतायत, नाम जप करतायत, भगवंतांच्या सेवा करतायत, तर असे जे शुद्ध भक्त आहेत तर त्यांच्यावर मात्र मायेचा काही प्रभाव होत नाही. युधिष्ठिर आणि त्यांचे बंधू हे नेहमीच भगवंतांच्या सेवेत संलग्न असत, नेहमीच भगवंतांच्या सेवेमध्ये ते सगळे पांडव मग्न होते. त्यामुळे या भौतिक जगातील भ्रामक सुखाकडे, भ्रमकारी सुखाकडे त्यांची मुळीच ओढ नव्हती. कधी शुद्ध भक्त होते सगळे पांडव आणि त्यामुळे कधीच ते भ्रमात पडले नाहीत आणि हे जे भ्रामक भौतिक सुख आहेत ती कधी त्यांना आकर्षित करू शकली नाहीत. प्रभात म्हणतात, आम्ही मागे सांगितले आहे की युधिष्ठिर महाराज नेहमीच मुकुंदांच्या भक्तीत मग्न असल्याने स्वर्गराज्यात उपलब्ध होणाऱ्या सुख उपभोगांचे त्यांना आकर्षण नव्हते. तर आधीच्या तात्पर्यांमध्ये प्रभुपादांनी सांगितलं आहे की युधिष्ठिर महाराज इतके महान भक्त आहेत, कायम ते भगवान मुकुंदांच्या भक्तीमध्ये मग्न होते आणि त्यामुळे देवतांना जे सुख प्राप्त होतं ते सुखही त्यांना कधीच आकर्षित करू शकलं नाही. तसे पाहता अगदी ब्रह्मलोकातील सुख देखील क्षणभंगूर व भ्रामक आहे. तर ब्रह्मलोक पण याच भौतिक जगतात येतो आणि तिकडचं पण सुख आहे ते काय आहे, अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे. जीव शाश्वत असल्यामुळे भगवत धामातच जीव सुखी होऊ शकतो. जीव आहे शाश्वत आहे, दिव्य आहे आणि असा जीव आध्यात्मिक असल्यामुळे तो आध्यात्मिक जगतात म्हणजेच भगवत धामातच सुखी होऊ शकतो. जसं मासा आहे तो पाण्यातच सुखी राहील, पाण्याबाहेर काढला आणि त्याला छान पैकी पिठलं भाकरी खाऊ समोर दिली, त्याला काही धन दिलं तर तो काही त्याला नको आहे, त्याला फक्त पाणी हवं आहे. पाण्यात त्याचा निवास हा अतिशय सुखाचा असतो. तसंच हा जो जीव आहे तो भगवत धामाचा रहिवासी आहे आणि भगवत धामातच तो सुखी होऊ शकतो. तेथून त्याचे म्हणजे ज्या जीवात्म्याचे जन्म मृत्यू जरा व्याधींनी त्रस्त असणाऱ्या भौतिक जगात कधी पुनरागमन होत नाही. असा जो भक्त आहे तो जेव्हा म्हणजे असा जो जीवात्मा आहे जो या जगतामध्ये भक्ती करतोय आणि जर तो भक्ती करून भक्ती पूर्ण करून भगवत धामात गेला तर पुन्हा त्याला या भौतिक जगतात यावं लागणार नाही. पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणून भौतिक जीवनातील कोणतेही सुख किंवा भौतिक आनंद जो शाश्वत जीवनाचे आश्वासन देऊ शकत नाही तो शाश्वत आत्म्याच्या दृष्टीने भ्रमच आहे. तर अशा प्रकारे प्रभुपाद आपल्याला आता भौतिक जगतातील आनंद आणि आध्यात्मिक जगतातील आनंद हे पुढच्या या पॅरेग्राफ मध्ये समजावून सांगतायत. तर भौतिक जगतातलं कोणतंही सुख आहे किंवा जो भौतिक आनंद आहे तो काय आहे, शाश्वत राहत नाही. या जगतामध्ये सगळंच काय आहे, अशाश्वत आहे. भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, दुःखालयम अशाश्वतम हे जगत आहे.
त्यामुळे आत्मा कसा आहे, स्वतः शाश्वत आहे. तर असं जे क्षणभंगूर जे सुख या भौतिक जगतात मिळतं ते आत्म्याच्या दृष्टीने कसं आहे, भ्रमकारक आहे, क्षणभंगूर आहे. ज्याला हे जाणता आले तो वास्तविकपणे विद्वान आहे. असा विद्वान मनुष्य शाश्वत ब्रह्म सुख प्राप्तीच्या आपल्या इप्सित ध्येयासाठी कोणत्याही आणि कितीही मात्रेतील लौकिक सुखाचा त्याग करू शकतो. तो जो विद्वान मनुष्य आहे तो जाणतो या भौतिक जगतातलं भौतिक जगत कसं आहे, मी या भौतिक जगताचा नाही हे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून आचार्यांकडून मार्गदर्शन घेतो, वैदिक शास्त्र शिकतो, श्रवण करतो आणि त्याला कळतं की या जगतामध्ये मला सुख मिळणार नाही. मी तर या जगतातच नाही, मी तर भगवंतांचा अंश आहे, भगवंतांकडे मला जायचं आहे, भगवंतांची सेवामयी प्रेममयी भक्ती करायची आहे. आणि त्यामुळे या जगतातील भौतिक सगळी सुख आहेत त्याचा तो त्याग करू शकतो, कारण त्याचं इप्सित ध्येय काय आहे, त्याला भगवत धामात भक्ती करून जायचं आहे. खऱ्या अध्यात्मवाद्यांना या सुखाची भूक असते. जे खरे अध्यात्मवादी आहेत ज्यांना कळलेलं आहे की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत आणि मला त्यांच्याशी पुन्हा माझा संबंध प्रस्थापित करायचा आहे, त्यांना मग हे ब्रह्मसुख जे आहे भगवंतांच्या धामात भगवंतांची सेवा करून मिळणारं जे सुख आहे त्याची त्यांना भूक असते, आकर्षण असतं. जसा क्षुधार्थ मनुष्य भूकेला, क्षुधा म्हणजे भूक, क्षुधार्थ म्हणजे भूकेने आर्त असलेला मनुष्य अन्नाविना इतर कोणत्याही सुविधांनी सुखी होऊ शकत नाही, तसा शाश्वत परमानंदासाठी भूकेलेला पारमार्थिक लौकिक सुखांनी तृप्त होत नाही. तर अशा तऱ्हेने ज्याला ज्ञान झालेलं आहे की भक्ती करायला हवी, भगवत धामाला जायचं आहे, त्याला शाश्वत परमानंद हवा आहे, तर मग तो या जगातील जे भौतिक सुख आहेत त्यामध्ये तो अडकून पडत नाही आणि त्या सुखाने तो तृप्त होत नाही. म्हणून या श्लोकात जो संदेश सुचवलेला आहे, कोणता संदेश या श्लोकात दिला आहे, की जे लोक नेहमी जे नेहमीच कौटुंबिक गोष्टीत अतिआसक्त आहेत आणि त्याच विचाराने वेडे होऊन त्या कौटुंब आसक्तीतच पूर्णपणे गढून गेले आहेत, अशा नवर परम दुर्लभ्य शाश्वत काळ नकळत आक्रमण करतो, हा जो संदेश सुचवला आहे तो संदेश युधिष्ठिर महाराज, त्यांचे बंधू पांडव आणि माता कुंती यांना लागू होत नाही, यांच्यासाठी हा उपदेश नाहीये. तो म्हणजे हा जो उपदेश आहे तो धृतराष्ट्रांसारख्या व्यक्तींना लागू पडतो आणि विदुर विशेषत्वाने धृतराष्ट्रांनाच उपदेश करण्यासाठी आलेले आहेत. श्लोक क्रमांक 18. विदुर तत् अभिप्रेत्य धृतराष्ट्रम अभाषत राजन निर्गम्यताम शीघ्रम पश्य इदं भयम आगतम. महात्मा विदुरांनी हे सर्व जाणले होते आणि म्हणून ते धृतराष्ट्राला उद्देशून म्हणाले. काय जाणलं होतं हे सर्व, म्हणजे आता 17व्या श्लोकात आपण वाचलं की असा असा हा जो आहे माणूस तो काय आहे, या भौतिक जगतामध्ये या कुटुंबामध्ये अडकून पडला आहे आणि शाश्वत काळ त्याच्यावर आक्रमण करतो आहे, हे सगळं विदुराने जाणलं होतं आणि म्हणून ते धृतराष्ट्राला उद्देशून म्हणाले. दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे बघा, राजन, हे राजा, हे प्रिय राजा, कृपा करून येथून तू त्वरित बाहेर निघ, निर्गम्यताम कृपया बाहेर निघ, विलंब करू नको, शीघ्रम त्वरित निघ, भीतीचा पगडा तुझवर कसा आहे ते नीट पहा, पश्य पहा, पश्यम इदम भयम आगतम, काय जे मृत्यू आहे तो अतिशय वेगाने तुझ्याकडे येत आहे आणि मृत्यू सगळ्यांना भयात टाकणार आहे, तर त्यासाठी आता तू लक्ष देऊन बघ, इथे अडकून राहू नकोस, त्वरित बाहेर निघ, उशीर करू नकोस. तात्पर्य, क्रूर मृत्यू कोणाचीही तमा बाळगीत नाही, त्याच्यावर कोणाचंच बंधन नाही,
मग तो धृतराष्ट्र असो वा युधिष्ठिर असो, मृत्यूचा समय झाला की मृत्यू येणारच. त्यामुळे विदुरांनी वृद्ध धृतराष्ट्राला केलेला उपदेश तरुण युधिष्ठिरांनाही सारखाच लागू पडतो. जर आपल्या मनात विचार आहे, अरे हे तर धृतराष्ट्रासाठी आहे ना हा श्लोक, आपण का लक्ष द्यावं, हे प्रभुपाद जाणतात आणि म्हणून लगेचच तात्पर्यात म्हणतात की कुणासाठीही हा उपदेश समानच आहे. मृत्यू कोणाचीही तमा बाळगत नाही. तमा म्हणजे काय आहे, तो असं नाही बघत अरे हा तर तरुण आहे ह्याला मी कसा मारू आता, नाही, त्याचा तेवढा जीवनाचा वेळ, जीवनाची वेळ संपली आहे. मृत्यू सर्व हरश्चाहम, सर्व काही आपलं ओढून घेतो. त्यामुळे विदुराने वृद्ध धृतराष्ट्राला केलेला उपदेश तरुण युधिष्ठिरांनाही सारखाच लागू पडतो. खरे तर राजवाड्यातील स्वतः युधिष्ठिर, त्यांचे बंधू, माता इत्यादी सारेच विदुरांचा उपदेश लक्षपूर्वक ऐकत होते. आपण विचार केला होता की एक मोठा महाल आहे, त्यावर सुखपूर्वक असं विदुरांना आसन दिलेलं आहे आणि सगळे जे राजघराण्यातली मंडळी आहेत ती विदुरांकडून ऐकण्यासाठी उत्सुक बसले आहेत. त्या ऐकणाऱ्यांमध्ये धृतराष्ट्रही आहेत आणि सगळेच आहेत, ज्यांची आपण तिसऱ्या आणि श्लोका चौथ्या श्लोकामध्ये नावं घेतली होती ते सगळेच आहेत. आणि त्यामुळे विदुर सर्वांसाठी लागू पडणारा हा उपदेश देत आहेत आणि सगळे हा उपदेश अतिशय लक्षपूर्वक कान देऊन ऐकत होते. विदुरांचा हा उपदेश प्रामुख्याने धृतराष्ट्रासाठी होता, कारण धृतराष्ट्र अतिशय भौतिकवादी होता. येथे धृतराष्ट्राला राजन शब्दाने हेतुपूर्वक संबोधित करण्यात आले आहे. धृतराष्ट्र हा आपल्या पित्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र होता. धृतराष्ट्र हा सर्वात मोठा मुलगा आणि त्यामुळे नियमानुसार हस्तिनापूरच्या सिंहासनावर त्याचा अभिषेक व्हायचा हवा होता. मोठा जो मुलगा आहे त्यालाच राज्य मिळतं. परंतु धृतराष्ट्र जन्मापासून अंध असल्यामुळे त्याचा हा परंपरागत अधिकार डावलून त्यास अपात्र ठरवण्यात आले, त्याला बाजूला केलं गेलं. या पद हे काही पद दिलं गेलं नाही, तथापि तो आपली हानी विसरू शकत नाही, विसरू शकला नाही. अरे मी अंध म्हणून मला दिलं नाही हे तो कधीच विसरू शकला नाही. धृतराष्ट्राच्या निराशेला त्याच्या धाकट्या भावाच्या म्हणजे पंडुराजाच्या मृत्यूनंतर थोडासा उतार पडला. निराशा होती ती थोडीशी कमी झाली का, त्याला पुन्हा आशा वाटू लागली, कारण हा भाऊ मेलेला आहे. आपल्या लहान मुलांना मागे ठेवून पांडू स्वर्गवासी झाला आणि मग धृतराष्ट्र स्वाभाविकपणेच पांडवांचा पालक झाला. आता पंडुराजा तर राहिलेला नाहीये, त्यामुळे आपोआपच पांडवांचं पालकत्व धृतराष्ट्रांकडे आलं. आता आपण राजा व्हावे आणि पश्चात आपले राज्य आपल्या मुलांच्या हाती सोपवावे अशी धृतराष्ट्राची मनिषा होती. तर आता धृतराष्ट्राची इच्छा झाली, आता मी राजा होईन आणि माझ्या पश्चात माझं राज्य आहे ते माझ्या मुलांना मिळेल, मी त्यांच्या हातात सोपवेन. साम्राज्याच्या आकांक्षेने त्याला म्हणजे धृतराष्ट्राला राजसिंहासन हवे होते. त्यासाठी त्याने आपला मेहुणा शकुनी, शकुनी कोण, गांधारीचा भाऊ, याच्या संगम मताने अनेक कारस्थाने केली. पांडवांच्या विरुद्ध अनेक कट कारस्थाने धृतराष्ट्राने केली, परंतु परमेश्वराच्या इच्छेने ती सर्व कारस्थाने फसली आणि अंततः धृतराष्ट्र आपली सर्व मुले, माणसे आणि धन गमावून बसला. कुरुक्षेत्र या युद्धामध्ये धृतराष्ट्राचे सर्व 100 पुत्र मारले गेले. तरीही युधिष्ठिरांचा सर्वात ज्येष्ठ चुलता म्हणजे काका म्हणून आपण राजा व्हावे असे धृतराष्ट्राला वाटे. तर धृतराष्ट्र किती म्हातारा झाला आहे आपण विचार करू शकतो, कारण युधिष्ठिरालाच आता
नातू झालेला आहे, तर युधिष्ठिराचे काका आहे, तर ते किती वृद्ध असतील. तरीही त्यांना वाटत होतं की मला आता राजा व्हायला हवं, मी राजा व्हायला हवं. युधिष्ठिर महाराजांनी आपले कर्तव्य म्हणून धृतराष्ट्राला राज उचित सन्मानाने वागवले आणि आपण राजा आहोत, निदान राजा युधिष्ठिराचा काका आहोत या मोहात आणि भ्रमात धृतराष्ट्र आता आपले मोजले उरलेले मोजके दिवस व्यतीत करीत होता. अशा तऱ्हेने राजासारखीच वागणूक युधिष्ठिर महाराज आपले काका यांना देत होते आणि त्यामुळे धृतराष्ट्र आहे तो मोहात आणि भ्रमात या जगतामध्ये या महालामध्ये जे काही म्हातारपणाचे उरलेले मोजके दिवस आहेत ते काढत होता. संत आणि जे विदुरांबद्दल म्हणतात, विदुर कसे आहेत, संत आहेत आणि धृतराष्ट्राचा कर्तव्यनिष्ठ अनुज, अनुज ज म्हणजे जन्मलेला, तर अनु म्हणजे काय, छोटा आहे तो, भाऊ आहे तो. तर धृतराष्ट्राचा कर्तव्यनिष्ठ भाऊ हा विदुर आहे. तर विदुर हा संत महात्मा झालेला आहे, संन्यास आश्रम घेतलेला आहे. तर त्याची इच्छा काय आहे, या धृतराष्ट्राला माझ्या भावाला या रोगातून आणि वार्धक्याच्या निद्रेतून जागृत करू इच्छित होते. तर अशी विदुरांची इच्छा होती की जो माझा भाऊ आहे तो या भौतिक जगतामध्ये आसक्तीच्या रोगामुळे अडकून पडला आहे आणि आता वार्धक्यात तो जणू काही काय आहे, निद्राच घेतो आहे, तर त्याला आता मला जागृत करायला हवे. आणि त्यामुळे विदुर आले होते आणि मार्गदर्शन करत होते आणि म्हणून विदुरांनी धृतराष्ट्राला उपरोधाने राजन असे संबोधले. उपरोधाने म्हणजे खरा राजा नव्हता धृतराष्ट्र, तरीही त्याला राजन असं म्हटलं. वस्तुतः धृतराष्ट्र राजा नव्हता, प्रत्येक जणच कालतत्वाच्या अंकित आहे आणि म्हणून या भौतिक जगतात खऱ्या अर्थाने कोणीच राजा नाही. आपण हे महत्वपूर्ण जाणलं पाहिजे की प्रत्येक जण आहे तो कालतत्वाच्या अंकित आहे. आपल्याला कसं, आपण घरातल्या स्वतःला मी या घराची मोठी म्हणून आपण स्वतःला श्रेष्ठ म्हणत असतो, कोणी म्हणत असतो मी या समाजातला मोठा म्हणून मी श्रेष्ठ, कुणी म्हणत असतो मी ऑफिसचा हा प्रमुख म्हणून मी श्रेष्ठ. पण एक जाणव आपण की प्रत्येक जण कालतत्वाच्या अंकित आहे, कालाच्या अधिकारात आहोत आणि म्हणून या भौतिक जगतात खऱ्या अर्थाने कोणीच राजा नाही. आपल्यावर प्रभाव टाकणारे हे कोण आहेत, कालचक्र कटकट कटकट चाललेलं आहे, आपण कशावरच नियंत्रण करू शकत नाही. प्रभुपाद एक सुंदर उदाहरण देत आहेत, राजा याचा अर्थ आज्ञा करू शकणारा मनुष्य. इंग्लंड मधला एक ख्यातनाम राजा समुद्राच्या लाटांना आणि काळाला आज्ञा देऊ पाहत होता. तर अशा तऱ्हेने इंग्लंड मधला एक राजा होता, महान प्रसिद्ध राजा होता आणि तो समुद्राच्या समुद्रासमोर उभा राहून सांगायचा, हे लाटांनो थांबा, तुम्ही पुढे येऊ नका. तो वेळेला सांगायचे की थांबा, थांब, तू पुढे जाऊ नको, घड्याळा पुढे टिकटिक करत जाऊ नको. तर अशी त्याची काय होती, त्याला वाटायचं की मी सगळ्यांना आज्ञा देऊ शकतो, मी राजा, मी महान, मी नियंत्रक. परंतु समुद्राने आणि काळाने त्या राजाच्या आज्ञा पाळल्या नव्हत्या. त्यावरून या जगातील राजे पण कसे मिथ्या आहे, मिथ्या म्हणजे खोटे आहे, हे कळून येते. धृतराष्ट्राला विशेषतः त्याच्या बेगडी राजपदाची आणि कोणती भयानक वस्तुस्थिती समोर येत आहे याची जाणीव येथे करून देण्यात आली आहे. तर विदुर धृतराष्ट्रांना सगळं समजवतात, यामध्ये जे खोटं राज्यपद त्याला वाटते की मी इकडचा राजा आहे, तर ही भावना त्याची बाजूला व्हायला पाहिजे त्याच्यापासून. आणि आता काळ जवळ येत आहे, मृत्यू जवळ येत आहे, ह्याची जाणीव करून देण्यासाठी विदुर सगळं मार्गदर्शन करत होते. विदुर युधिष्ठिर महाराजांना मात्र तशाच पद्धतीने तशाच शब्दात बोलत नाहीत, कारण युधिष्ठिर या क्षणभंगूर जगाच्या भयानक स्थितीविषयी जागरूक आहे हे त्यांना माहीत होते. विदुर जाणत होते की हे मार्गदर्शन
धृतराष्ट्रासाठी आहे. युधिष्ठिर महाराज तर स्वतःच महान भक्त आहेत. त्यांना जगाची ही भयंकर स्थिती आहे ती सगळी माहिती आहे. निश्चितच विदुरांच्या अनुपस्थितीतही युधिष्ठिर महाराज समयानुसार स्वतःची काळजी घेण्यास समर्थ होते. तर विदुर आहेत ते जाणत होते की काही काळाने मी इथून निघून जाणार आहे. मी संन्यासी आहे, माझं राजवाड्यात राहण्याचं काय कारण, त्यामुळे मी निघून जाईन. आणि जेव्हा युधिष्ठिर महाराजांचा समय येईल हे जे राज्य कारभार सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा, त्यावेळी युधिष्ठिर महाराज योग्य समयानुसार योग्य वेळेनुसार स्वतःची काळजी घेण्यात समर्थ आहेत ही विदुरांना खात्री होती. अशा प्रकारे आपले 18 श्लोक वाचून झाले आहेत. याबद्दल काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.